बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं, 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। गुंठेवारी धारकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी अपर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा, चंदन चव्हाण। सांगली महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी धारकांच्या प्रश्नासाठी अप्पर तहसीलदार कार्यालयावर गुंठेवारी चळवळीचे चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला। महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी धारकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत। या मागण्यांसाठी चंदन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरू करण्यात आला आहे। सांगली मंडल अधिकाऱ्यांच्या कारभारावर अनेक जण नाराज आहेत। यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता, तरी देखील मंडलाधिकाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे। अप्पर तहसीलदार कार्यालयात मोठ्या प्रमाणात झिरो कर्मचारी काम करत आहेत, त्यांना अद्याप हटवले गेले नाही, त्याच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश संबंधित विभागास दिले होते, मात्र त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेल्यामुळे व झिरो कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त केला गेला नाही व गुंठेवारी धारकांचे प्रलंबित प्रस्ताव देखील मार्गी लावले गेले नसल्याने शिवसेना गुंठेवारी विकास समितीच्या वतीने सांगलीच्या अप्पर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आल्याची माहिती शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांनी दिले। यावेळी जिल्हा प्रमुख अभिजित पाटील, बजरंग पाटील, प्रदीप काका माने, नईम शेख, बाबासाहेब सपकाळ, विजय बल्लारी, मनीषा पाटोळे, जयलाभ शेख आदी गुंठेवारी चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही असे अनेक 300 रुपये घ्यायला बसलोय, सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, वंचित गटकरी बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी। दादा